हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर नवरात्री सुरू होणार आहे आणि नवरात्रीमध्ये बरेच लोकांना उपवास असतो आणि उपवासामध्ये काय बनवावं प्रत्येकाच्या पुढे हा विचार येतो. मग एकच एक रेसिपी नेहमी बनवण्यापेक्षा आज मी तुमच्यासोबत काही नवीन रेसिपी शेअर करणार आहे, ज्या की हेल्दी आहे, सोबतच टेस्टी आहे आणि झटपट बनणाऱ्या आहेत. तर टाईम वेस्ट न करता चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी भगर घेतलेला आहे. तर आता आपण हे वाटीने मोजून घेऊया, यालाच वरई पण म्हणतात. तर अर्धा वाटी मी भाकर घेतलेला आहे. तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर तुम्ही एक वाटी पण घेऊ शकता. तर भाकर एकदम जे बारीक असतं ना, त्यालाच म्हणजे प्रत्येक ठिकाणी नाव वेगवेगळे असू शकतात, तर आमच्या इकडे याला भाकर म्हटलं जाते. तर आता याला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. तर एकदम बारीक असं आपल्याला हे पीठ पाहिजे. तर आता मी पॅनमध्ये थोडंसं ऑइल घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये अर्धा चम्मच जिरं टाकलेलं आणि हिरवी मिरची टाकलेली, त्यानंतर शेंगदाणे कुटून टाकलेले आहे, तर थोडे जाडसरच टाकलेत. त्यानंतर एक कटोरी मी पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये मीठ टाकलेलं आहे, जे सेंधा मीठ म्हणतात उपवासाला जे चालतं ते टाकलेलं. त्यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला हे पीठ टाकायचं आहे. तर एका वेळेस पूर्ण पीठ नाही टाकायचं, थोडं थोडं टाकायचं आणि मिक्स करायचं. तर हे छान मी मिक्स केलेलं आहे आणि आपण थोड्या वेळ याला झाकून ठेवायचं. आणि बघा, हे ना झाकल्यानंतर खूप छान वाफेने हे पकलेलं आहे. जे भगर होतं ते एकदम सॉफ्ट झालेलं. तर आता मी एका प्लेटला छान ऑइल लावलेलं आणि मिश्रण जे आहे ते या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि याला ना छान असं दाबून दाबून फैलवायचं आहे. तर मी हातानेच दाबून घेतलेलं, म्हणजे आपल्याला याच्या ना वड्या चांगल्या पाडता येतात. तर आता चाकूच्या मदतीने मी याला असं कट करत आहे आणि हे बघा, सहजरित्या वड्या ज्या आहेत या निघत आहेत. हे बघा, तर या वड्या आता आपण याला फ्राय करूयात. आपला डीप फ्राय वगैरे काही करायचं नाही आहे. तर पॅनमध्ये मी घेतलेलं आहे साजूक तूप, जे की घरी बनवलेलं आहे. आणि आता यावरती आपण अशा वड्या टाकून देऊया. या वड्या तुपावरती छान खरफूस भाजून घ्यायच्या, म्हणजे खाताना ना खूप छान वाटतात. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही वड्या अशा पण खाऊ शकता, नाहीतर मी तुम्हाला दुसरी अजून पद्धत सांगते. तशा प्रकारे जर तुम्ही वड्या घालणार तर ते अजूनच छान वाटतात. तर इथे घेतलेलं आहे मी दही, जे की घरी बनवलेलं आहे दही. तर यामध्ये मी टाकलेलं अर्धा चम्मच काळी मिरी पावडर आणि सेंधा नमक टाकलेलं आहे. त्यानंतर याला थोडं ना गोड करण्यासाठी आपण मिश्रीचा वापर करूया, कारण मिश्री हेल्दी असते. तर तुम्ही मिश्री किंवा तुम्ही गुळाचा पण वापर करू शकता. तर एक चम्मच मी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं. तर आता याला आपण सर्व करूया. तर वाटीमध्ये मी अशा वड्या टाकलेल्या आहेत. त्यानंतर दही जे होतं मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, तर हे जे दही आहे हे छान थंड झालेलं आहे. तर या वड्यावरती आपण हे दही टाकून द्यायचं छान थंड थंड. त्यानंतर आपण यावरती काही फ्रूट्स टाकूया. तर यामध्ये मी ॲपल घेतलेलं आहे. जे पण फ्रूट्स तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही घेऊ शकता, कारण उपवासाला फ्रूट हे चालत असतं. आणि इथे डेट्स घेतलेले आहे आणि ग्रीन ॲपल पण घेतलेलं आहे. तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स पण ॲड करू शकता. आणि ही बघा, आपली रेसिपी बनून तयार झालेली आहे. दिसायला जितकी छान दिसत आहे तेवढीच खायलासुद्धा खूप टेस्टी आहे आणि सोबतच हेल्दी. अशा जर रेसिपी उपवासाला मिळत असेल तर मी तर रोजच उपवास करायसाठी तयार होऊन जाईन, कारण खरंच फ्रेंड्स खूप छान झालेली होती. तर आता आपण नेक्स्ट रेसिपी बनवूया. तर यासाठी परत मी घेत आहे भगर. तर एक वाटी मी भगर घेतलेला आहे आणि अर्धा वाटी मी घेतलेला आहे साबुदाणा. याला ना छान बारीक करून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा प्रकारे हे पीठ झालेलं आहे. हे पीठ ना तुम्ही बरणीमध्ये भरून पण ठेवू शकता, म्हणजे जेव्हा पण तुम्हाला उपवासाचं काही बनवायचं असेल तर तुम्ही लगेच घेऊन बनवू शकता. आणि या पीठापासून ना बऱ्याचशा रेसिपी आपण बनवू शकतो आणि रेसिपी पण खूप झटपट होतात. तर हे मी एका कंटेनरमध्ये भरून ठेवलेलं आहे. तर एक कटोरी मी भगर साबुदाण्याचं पीठ घेतलेलं, त्यानंतर अर्धा वाटी दही टाकलेलं आहे, जे घरी बनवलेलं दही आहे ते. तर छान असं ना मिक्स करून घ्यायचं. ज्या वाटीमध्ये दही होतं तर त्याच वाटीमध्ये मी
पाणी घेतलेलं आणि थोडं थोडं यामध्ये मी ॲड करत आहे. तर आपल्याला मिश्रण खूप जास्त गाढ पण नको आणि खूप जास्त पातळ पण नको, तर कन्सिस्टन्सी बघा अशी पाहिजे. तर हे थोड्या वेळनं आपण झाकून ठेवून देऊया. तर 10 मिनिट मी हे झाकून ठेवल्यानंतर ना भगर आणि साबुदाणा छान फुललेला होता. त्यानंतर यामध्ये मी 1 चम्मच तेल टाकलेलं आहे आणि सेंधा मीठ टाकलेलं आहे. तर आता हे छान मिक्स करून घ्यायचं. परत एका प्लेटला मी तेल लावलेलं आणि मिश्रणामध्ये टाकलेलं आहे इनो सॉल्ट. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सोडा पण टाकू शकता, पण इनो सॉल्टने ना हे छान फुलत असते, तर त्यामुळे मी इनो सॉल्टचा वापर केलेला. आणि आता हे आपण स्टीम होऊ देऊया, तर तोपर्यंत आपण चटणी बनवूया. तर इथे मी घेतलेले आहे शेंगदाणे जे की रोस्ट केलेले होते, 1 मिरची टाकलेली आहे, त्यानंतर 2 चम्मच दही टाकलेलं आहे आणि मीठ टाकत आहे आणि कोथिंबीर यामध्ये ॲड केलेली. जर तुम्हाला कोथिंबीर चालत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता. थोडं पाणी टाकून हे छान वाटून घेतलेलं. तर हे बघा चटणी रेडी झालेली आहे. आता आपण याच्यासाठी तडका बनवूया. तर पॅनमध्ये मी थोडंसं ऑइल घेतलेलं आहे आणि यामध्ये जिरं टाकलेलं आणि कोथिंबीर टाकलेली. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता. आणि हे मी थोडं ना चटणीमध्ये टाकलेलं आणि थोडं असंच बाजूला ठेवलेलं. यामध्ये थोडं पाणी टाकलेलं आणि यामध्ये 1 चम्मच गूळ आणि मीठ टाकलेलं आहे. तर इकडे हे ढोकळे पण छान स्टीम झालेले आहेत. थंड झाल्यानंतर आता आपण याला कट करून घेऊया. तर हे थंड झाल्यानंतरच फ्रेंड्स कट करायचे, म्हणजे छान निघतात. नाहीतर गरम गरम जर आपण कट केले ना तर हे तुटू शकतात. तर आता हे जे पाणी आहे हे आपण यावरती टाकून देऊया. तडक्याचं पाणी जे आहे हे टाकत आहे मी ढोकळ्याच्यावरती आणि कोथिंबीर पण टाकत आहे. तर आपले उपवासाचे ढोकळे पण तयार झालेले आहे आणि खूपच छान झाले. तर हे बघा हे मी तुम्हाला काढून दाखवत आहे. थंड झाल्यानंतर हे बघा इझिली निघत आहेत आणि खूप छान असे आपले ढोकळे तयार झालेले आहेत. आणि याला चटणीसोबत सर्व्ह करायचं. तर प्लेटमध्ये मी चटणी आणि ढोकळे काढलेले आहेत. तर आता आपण नेक्स्ट रेसिपी बनवूया. तर इथे मी उकडलेला आलू घेतलेला आहे आणि याला ना छान किसून घ्यायचा. तुमच्याकडे मॅशर असेल तर मॅशरने पण तुम्ही मॅश करू शकता. मग मी पॅनमध्ये तूप घेतलेलं आणि काही ड्रायफ्रूट्स यामध्ये टाकलेले आहेत. काजू आणि मनुका यामध्ये मी टाकलेले आहे. तुम्हाला जे पण ड्रायफ्रूट्स आवडत असेल ते तुम्ही ॲड करू शकता. तर हे छान तुपामध्ये भाजून घेतल्यानंतर हे बघा काढलेलं मी. त्यानंतर थोडं मी यामध्ये परत तूप टाकलेलं आणि बटाटे जे आपण किसलेले होते ते यामध्ये टाकून घ्यायचं आणि हलकं गोल्डन ब्राऊन होतपर्यंत आपल्याला हे ना छान परतून घ्यायचं आहे. यामुळे तुपाचा छानसा फ्लेवर बटाट्यामध्ये येतो. तर आता यामध्ये मी ॲड करत आहे गूळ. तर अर्धा वाटीपेक्षा कमीच गूळ आहे. तर तुम्हाला जेवढं पण गोड आवडत असेल त्या हिशोबाने तुम्ही ॲड करू शकता. तर मला खूप जास्त गोड आवडत नाही तर त्यामुळे मी कमी प्रमाण घेतलं गुळाचं. त्यानंतर यामध्ये केसर टाकलेलं आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही कोकोनट पावडर पण ॲड करू शकता. तर मी यामध्ये विलायचीचा पावडर टाकलेला आहे, कोकोनट मी नाही टाकलेला आहे. पण कोकोनट जरी टाकाल तरी खूप छान टेस्ट येतो यामध्ये. आणि मग वरून परत ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत. तर आपला बघा बटाट्याचा हलवा रेडी झालेला आहे. छोटे मुलं जर घरी असतील तर त्यांना पण तुम्ही हे बटाट्याचा हलवा देऊ शकता, खूप छान बनतं.